मी पुण्याची आहे, त्यामुळे मी खूप जास्त फूडी आहे, म्हणजे मला खाणं खूप आवडतं आणि ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आवडतं, कारण पुण्यात तसं अवेलेबल होतं, ते तुम्हालाही माहितीच असेल की इडली पुण्यातूनच आली आहे. सो अगदीच मला चांगल्या चवीचं रुचकर असं जेवण आवडतं आणि ही इडली तितकीच रुचकर आणि चवीची आहे, त्यामुळे मला वाटतं सगळ्यांनी टेस्ट करून बघायला पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांनाही सांगायलाच पाहिजे. नाग ब्रह्म इडली एकदा करा टेस्ट, जगात बेस्ट. भव्य दिव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाल्याने आपल्या सोबत आहे युवा उद्योजक, युवा नेते, नवी मुंबई आदरणीय निशांतजी भगतसाहेब. भगतसाहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसं वाटतं इडलीचा आस्वाद घेतल्यानंतर? खरं तर या सानपाडा नगरीमध्ये नादब्रह्म इडलीचं या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते इथं आज उद्घाटनाचा दिवस आहे. मला या प्रभागाचा नगरसेवक म्हणून अतिशय आनंद झाला की ह्या भागामध्ये प्रत्येक ब्रँड हा या ठिकाणी आला पाहिजे आणि सानपाडा निवडल्याबद्दल मी वटारकर फॅमिलीचे मनापासून आभार मानतो की आपण या सानपाड्याला संधी दिली आणि नादब्रह्म इडली ह्या आमच्या प्रभागामध्ये आपण आणली, म्हणून आपले आणि आपल्या सर्व पूर्ण परिवाराचे, आपल्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण जस्ट आता वेड लावलं ह्या गाण्यावर मॅडम नाचत होत्या, खरोखरच ही इडली खाल्यानंतर ह्या सानपाडा नगरीमधल्या लोकांना वेड लागेल, कारण हायजेनिक फूड आणि ते पण चांगलं स्वस्त दरामध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून वेड कशाचं लागलं पाहिजे तर हेल्दी फूड खाण्यामध्ये वेड लागलं पाहिजे, या पद्धतीने मी सर्व नागरिकांना आवाहन करेन. आता आपण टॅगलाईनच ठेवलेली आहे की एकदा करा टेस्ट, जगात भारी सर्वात नादब्रह्म ची इडलीची टेस्ट. तर मग नक्कीच या प्रभागातल्या किंवा सर्व या नागरिकांना मी एकच सांगेन की इडली खाण्यामध्ये कुठलंही त्रास होत नाही, पोटाला त्रास होत नाही, कशाचाही त्रास होत नाही, आणि म्हणूनच इडली खाण्यामध्ये डॉक्टर सल्ला देत असतात. तर उद्योजक होण्यासाठी जी संधी भेटलेली आहे त्याच्यामध्ये आपण हेल्थच्या बाबतीत पण आपण याच्यामध्ये मेसेज देतो, नक्कीच यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानले पाहिजे. धन्यवाद. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. स्वरांग सुयोग पेंडसे. इथली इडली खूप मस्त आणि सॉफ्ट असते. ही इडली खूप सॉफ्ट होती बाहेरच्या इडलीपेक्षा. या इडलीचं कॉम्बिनेशन मस्त होतं. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सर्वात बेस्ट. गर्जेसाहेब, तुमचं खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आता तुम्ही इडलीचा देखील आस्वाद घेतलाय, कशी वाटते आमची बटनगी मसाला इडली, थट्टेगी मसाला इडली आणि आमची इडली? खरंच खूप खूप सुंदर. सगळ्यात बेस्ट म्हणजे असं आहे, आपल्याला प्रश्न पडतो विदाउट ऑइल काय खाय, विदाउट ऑइली काय खायचं, तर हे 100% विदाउट ऑइल आपल्याला मिळतंय, यासारखं भाग्य काय. आणि नक्कीच सानपाडकरांना हे आवडेल आणि उदंड प्रतिसाद असं इथे मिळणार आहे याची मला खात्री पटली. 10 रुपयाची संकल्पना म्हणजे आता विश्वास कसा ठेवायचा असं सुरुवातीला वाटतंय माणसाला, पण तो येईल अशी लार्ज प्रमाणात मोठी इडली खाईल आणि त्याला वाटेल बा आता आपल्या 1-2 इडलीमध्ये 80-90 रुपयाचा नाश्ता आपण 20 रुपयात करून गेलो, पूर्णपणे हायजेनिक, विदाउट ऑइल, चांगलं सांबर, काही प्रश्नच येणार नाही त्याच्यापुढे. नक्कीच आपण ऑइलपासून थोडंसं काहीतरी वेगळं खाल्लं गेलं पाहिजे. तर इडली आणि अतिशय सुंदर चविष्ट ही खाल्ली पाहिजे आणि ती नक्कीच लोक खातील. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली जगात बेस्ट. एकदा करा टेस्ट, नादब्रह्म इडली सगळ्यात बेस्ट.